इस्लामपूर येथील हॉटेल कोकस पासून ते तहसीलदार कार्यालय रोड पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरणाचं काम गेल्या 7 महिन्यापासून बंद अवस्थेत होतं, त्यामुळे येथील नागरिकांना येथे जाण्यासाठी अर्धवट रस्त्यावरील खड्ड्यांशी सामना करत जावं लागत होतं. येथील नागरिकांना याचा नाहक त्रास होत होता, त्यामुळे महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून सुजित थोरात यांनी उपोषण करून प्रशासनाचं लक्ष वेधलं आणि अखेर 7 महिन्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि रखडलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली. यावेळी आमच्या प्रतिनिधींना माहिती देताना युवा शक्तीचे सुजित थोरात म्हणाले, आम्ही गेले महिनाभर रखडलेल्या कामासाठी आंदोलन केलं, प्रशासनाकडे रस्त्यांसाठी पाठपुरावा करत होतो, मात्र प्रशासनाने याकडे डोळीझाक केली, त्यामुळं येथील संबंधित कार्यालयास रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी 7 मार्चला रस्ता रोको करणार असल्याचं निवेदन दिलं. मात्र 7 मार्चपूर्वीच प्रशासनानं आमच्या मागणीची दखल घेऊन आज रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते कामाचा नारळ फोडून कामाला सुरुवात करण्यात आली. येथील ज्येष्ठ नागरिकांनी कॉन्ट्रॅक्टरला चांगला रस्ता करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी माजी नगरसेवक विलास ताटे, धीरज कबुरे, मयुरेश शेजाळे, राज पाटील, प्रतीक कांबळे, प्रसाद बाबर, संकेत भंडारे, सुदाम चव्हाण, प्रथमेश निकम व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. मराठी एस न्यूज साठी इस्लामपूरहून श्रद्धा शिंदे. इस्लामपूर रस्ता चांगला झाला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक खटून या रस्त्याला पडत आहे आणि हा रस्ता व्यवस्थित झाला तर बरं आहे आणि चांगला करावी अपेक्षा आपली आहे. तेवढं कॉन्ट्रॅक्टर लेबर यांना सांगण्याची विनंती करतो.